साईबाबा संस्थांच्या विश्वस्त मंडळाची बैठक नुकतीच संपन्न झाली। या बैठकीमध्ये साई शताब्दी सोहळ्याच्या धर्तीवर महत्त्वपूर्ण भक्ताभिमुख निर्णय घेण्यात आले। या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना डॉ हावरे यांनी माहिती दिली। या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त बिपिन कोल्हे, सचिन तांबे, माजी खासदार भाऊसाहेब वाकसवरे, नगराध्यक्ष योगिता शिळके, प्रताप भोसले, उपकार्यकारी अधिकारी डॉ संदीप आहेर आदी हजर होते। या प्रसंगी बोलताना डॉ हावरे म्हणाले की शताब्दी सोहळा ऑक्टोबर 2017 पासून सुरू होत आहे। या निमित्ताने 15 ऑक्टोबर रोजी साई इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून 55,000 साई भक्त स्पर्धेमध्ये भाग घेतील। साईंच्या नावानं होणारी ही स्पर्धा वर्ल्ड रेकॉर्ड ठरेल। तसेच शिर्डीमध्ये 145 अकॅडमी सुरू करणार असून त्यासाठी लागणारी इमारत सुसज्ज करण्यात आली आहे। सुरुवातीला 100 मुलांची क्षमता असलेल्या अकॅडमीमध्ये निवास, भोजन आणि मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था आणि अनुभवी प्राध्यापकांची सुविधा उपलब्ध करण्यात येईल। शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय असून आगामी काळात साई संस्थान आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी उभं राहील। पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी साई मंदिर घेणार असून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला व्यवसाय उभं करून देण्यासाठी साई संस्थान मदत करणार असल्याची माहिती या प्रसंगी साई संस्थान अध्यक्ष सुरेश हावरे यांनी दिली। झाले तर एनर्जी प्रोडक्शन, ग्रीन शिर्डी, क्लीन शिर्डी, इकॉनॉमिक्सचे काही विषय, सोशल काही विषय, फार्मर्सला मदत करणे अशा संबंधितले विषय वेगवेगळे चर्चा करण्यात आलेली आहे। आणि साई बाबांची शताब्दी यावर्षी येते आहे, ऑक्टोबर 2017 पासून सुरू होते आहे। तर 15 ऑक्टोबरला या कार्यक्रमांची सुरुवात होते आहे। 15 ऑक्टोबरला साई इंटरनॅशनल मॅरेथॉन याचं ऑर्गनायझेशन करण्यात आलेलं आहे आणि ही 42 किलोमीटरची धावपट्टी असेल फुल मॅरेथॉन, 21 किलोमीटरचा हाफ मॅरेथॉन असेल आणि 3 किलोमीटरची साई दिंडी पण त्याच्यामध्ये असेल। 55,000 पेक्षा जास्त धावक याच्यामध्ये सहभागी होतील असा एक अंदाज आहे आणि हा एक वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला जाईल आणि ज्याने साईबाबांच्या शताब्दीच्या कार्यक्रमांची सुरुवात होईल। यासोबतच काही एनर्जी विषयक निर्णय झालेले आहेत। 10 मेगावॅटचं सोलर पॉवर प्लांट मंदिराच्या वतीने उभारण्यात यावं। मंदिराचं कन्झम्पशन जे आहे ते 12 मेगावॅटचं आहे आणि त्यातून 2 मेगावॅट विंड पॉवर आता जनरेट होते आहे मंदिराच्या वतीने। 10 मेगावॅट सोलर जर झाली तर मंदिर हे एनर्जीदृष्ट्या आत्मनिर्भर होईल आणि म्हणून हा एक निर्णय घेण्यात आला आहे की 10 मेगावॅट सोलर पॉवर प्लांट मंदिराच्या वतीने उभारावा। यासोबतच काही रिन्युएबल एनर्जींचा विचार करावा। 50-60 हजार भक्त शिर्डीला दररोज येतात आणि यांच्या चालण्यातून काही एनर्जी निर्माण करता येईल का असा विषय चर्चेला गेला आणि ज्याला फ्लोर एनर्जी, फूट एनर्जी असं म्हणता येईल त्याचं डेमॉन्स्ट्रेशनही झालं। एका पेडलमधून साधारणतः 10 वॅटची एनर्जी जनरेट होते आणि असे 2000 पॅडल जर आपण लावले तर 20 किलोवॅट एनर्जी त्याच्यातून निर्माण होईल, ज्याच्यामध्ये 10 वॅटचे जवळपास 2000 बल्ब लागू शकतील। एवढी एनर्जी भक्तांच्या चालण्यामधून निर्माण होऊ शकते आणि ती एनर्जी निर्माण करण्याचा आणि त्याचा वापर करण्याचाही विचार मंदिराने केलेला आहे। यासोबतच गुलाब पुष्पांची बरीचशी आवक मंदिरामध्ये भक्तांकडून होते, बाबांना अर्पण केले जातात गुलाब पुष्प, माल्यार्पण केलं जाते। तर या गुलाब पुष्पांपासून स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून साई रोज अगरबत्ती अशी निर्माण करावी की जी गुलाब अगरबत्ती, रोज अगरबत्ती ही भक्तांना आपल्या घरी घेऊन जाता येईल, भक्तांना ती उपलब्ध करून देता येईल आणि आपल्या घरी एक मंदिरातला सुवास घेऊन भक्त त्या ठिकाणी जातील। शिर्डीला येणाऱ्या पालख्यांची संख्या खूप मोठी आहे आणि या वर्षात येणाऱ्या नजीकच्या काळातच
या पालख्यांचा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय झालेला आहे आणि साई सेवक योजना निर्माण करण्यात यावी आणि त्याचा सगळ्यात पहिला मान साई पालख्यांना द्यावा असा एक निर्णय झालेला आहे की जेणेकरून साई पालख्यांमध्ये पायी चालत येणारे भक्त जे आहेत ज्यांना कष्टाची सवय आहे श्रद्धा अगाध आहे आणि यांना पहिला मान देण्यात यावा ज्यातून 20-20 जणांचे गट तयार करावे एक त्यांचा 21वा गटप्रमुख असेल अशांची नोंदणी आता सुरू झालेली आहे आणि पालखीमध्ये येणाऱ्या साई भक्तांनाही मंदिराच्या वतीने विनंती आहे की त्यांनी असे गट तयार करून साई सेवक म्हणून आपली नोंदणी करावी आणि येणाऱ्या साई समाधी शताब्दी वर्षामध्ये या साई सेवक योजनेचा शुभारंभ केला जाईल. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस नान मीडिया, शिर्डी.